जय शिवराय मित्रांनो, मी महावीर जैन, श्रीमंत राजेकडून. आजचा किल्ला आपण जो पाहणार आहोत तो कर्नाटकातील एक छोटा किल्ला आहे, गौडागिरी. कर्नाटकातील बरेचसे किल्ले प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत, त्यापैकी एक आहे गजेंद्रगड म्हणून. आणि गजेंद्रगड जवळूनच समोर दिसणारा एक किल्ला छोटासा म्हणजे गौडागिरी. हा किल्ला छोटा आहे पण ह्या किल्ल्याची एक खासियत आहे, बऱ्याचशा दुर्गला, बऱ्याचशा डोंगरी किल्ल्यांना चढावं लागतं. वरती चढल्यानंतर आपल्याला मग किल्ल्याचे अवशेष वगैरे पाहायला मिळतात. ह्या किल्ल्याचं विशेष म्हणजे जमिनीवर ह्याचे बुर्ज आहेत, आणि विशेष म्हणजे कुठलाही बुर्ज एक दुसऱ्याला तडबंदीनं बांधलेला नाही आहे, असे आयसोलेटेड बुर्ज आहेत, इंडिपेंडंट बुर्ज आहेत. आणि ह्या किल्ल्याचं बाकीचं वैशिष्ट्य पाहण्यासाठी पहा गौडागिरी, कर्नाटकातील गौडागिरी. जय शिवराय. सोप्या श्रेणीतला हा डोंगरी किल्ला आहे. राहण्याची व्यवस्था बाजूलाच असणाऱ्या गजेंद्रगड या गावात होऊ शकते. ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीवर असणारे हे बुरुज कुठेही तटबंदीला जोडलेले नाही आहेत आणि एकटेच असे उभे आहेत. पायथ्यापासून वर जाण्यासाठी 30 मिनिटं लागतात साधारणतः. गडाच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही आहे. गजेंद्रगडाचा एक संरक्षक किल्ला म्हणून कदाचित हा वापरला गेलेला असावा. संध्याकाळी 6:30 आसपास सुरुवात केली होती आम्ही चढायला, त्यामुळे थोडाफार उजेड होता. ठळक अशी पावलवाट नसल्यानं प्रत्येकजण आपला असा वेगळा रस्ता शोधू लागला. फक्त ध्येय एकच होतं की पायऱ्याजवळ पोचायचं. शेवटी पडत धडपडत काट्याकुट्यातून रस्ता काढत पायऱ्याजवळ पोहोचलोच. हे आहे गडाचं पुनर्निर्मित प्रवेशद्वार.
प्रवेश करताच समोर हे दिसणारं मंदिरवाजा स्ट्रक्चर, मंदिरवाजा बांधकाम आणि हे नागशिल्प. ही आहे छोटीशी गुहा आणि जिथे एक शिवलिंग ठेवलेलं आहे. एक छोटं पाण्याचं टाकं कातळात कोरलेलं. टाक्याजवळून जाणारी ही वाट वरती थोडीशी अरुंद आहे, त्यामुळे काळजीपूर्वक जावं लागतं. इथून वरती एक छोटंसं मंदिर आहे, काही पाण्याची टाकी आहेत आणि काही सुस्थितीतले बुरुज आहेत, परंतु आम्ही पोचेपर्यंत एवढा अंधार झाला होता आणि त्यामुळं आम्ही त्याचं चित्रीकरण किंवा फोटो घेऊ शकलो नाही.